हॅलो एवरीवन, आज आपण मेगा भरतीविषयी जाणून घेणार आहोत. आणि ही जी मेगा भरती आहे ती भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत जवळपास 1128 जागांसाठीची ही भरती आहे. सो त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जवळपास 1128 जागा इथे भरावायच्या आहेत आणि 11 पदे आहेत आणि 11 पदांसाठी वेगवेगळी पदसंख्या आहे. जसं की वैद्यकीय अधिकारीसाठी 152 जागा भरावयाच्या आहेत, म्हणजे पदसंख्या आहे 152. नेक्स्ट आहे वैद्यकीय अधिकारी आयुष. पहिलं जे होतं वैद्यकीय अधिकारी MBBS होतं. वैद्यकीय अधिकारी MBBSसाठी 152 जागा भरायच्या आहेत. वैद्यकीय अधिकारी आयुषसाठी 72 जागा, भीषक तज्ज्ञासाठी 8 जागा, बालरोग तज्ज्ञासाठी 4 जागा भरायच्या आहेत, हॉस्पिटल मॅनेजरसाठी 20 जागा, स्टाफ नर्स GNM यासाठी 468 जागा भरायच्या आहेत, फार्मसिस्टसाठी 68, लॅब टेक्निशियनसाठी 52, ANMसाठी 100 जागा, एक्सरे टेक्निशियनसाठी 36 जागा आणि वॉर्ड बॉयसाठी 148 जागा. असे सगळे मिळून जवळपास 1128 जागा भिवंडी महानगरपालिकेत भरावयाचे आहेत. सो ही मेगा भरती निघाली आहे. शैक्षणिक पात्रता आपण पाहूयात. पदक्रमांक एकसाठी म्हणजे वैद्यकीय अधिकारी MBBS या पदासाठी तुमची शैक्षणिक पात्रता जी आहे MBBS झालेलं असायला हवं तुमचं आणि 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असायला हवा. नेक्स्ट आहे पदक्रमांक 2 वैद्यकीय अधिकारी आयुष. यासाठी तुमचं BAMS किंवा मग BUMS किंवा BHMS किंवा BDS यापैकी काहीही झालेलं असले तरी चालेल, पण तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव असायला हवा. तिसरं पाहूयात आपण. तिसरं आहे भीषक तज्ज्ञ. सो या पदासाठी तुमचं MD मेडिसिन झालेलं असायला हवं आणि तुमच्याकडे 2 वर्षाचा अनुभव असायला हवा. पदक्रमांक 4 पाहूयात आपण. बालरोग तज्ज्ञासाठी ज्याच्या की 4 जागा आहेत. सो त्यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे तुमचं MD पेडियाट्रिक झालेलं असायला हवं आणि 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पदक्रमांक 5 जी आहे हॉस्पिटल मॅनेजर, त्यासाठी रुग्णालय प्रशासनाचा 1 वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर चालतील असं यांनी म्हटलं आहे. पदक्रमांक 6 आहे स्टाफ नर्स GNM. यासाठी GNM किंवा मग BSc नर्सिंग तुमचं झालेलं असायला हवं. पदक्रमांक 7 आहे फार्मासिस्ट. यासाठी तुमचं BPharm किंवा DPharm झालेलं असायला हवं. नेक्स्ट आहे लॅब टेक्निशियन. यासाठी BSc DMLT हे तुमचं झालेलं असायला हवं. पदक्रमांक 9 आहे ANM. यासाठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि ANMचा कोर्स झालेला असायला हवा. पदक्रमांक 10 आहे एक्सरे टेक्निशियन, ज्याच्या 36 जागा आहेत. त्यासाठी तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे एक्सरे टेक्निशियन डिप्लोमा किंवा मग पदवी झालेली असेल तरी चालेल. वॉर्ड बॉय या पदासाठी ज्या की 148 जागा आहेत, त्यासाठीची जी पात्रता आहे तुमचं 10वी उत्तीर्ण म्हणजे 10वी पास असायला हवेत, तुम्ही 10वी पास असायला हवेत. सो या सगळ्या पदांसाठी जी जी वयाची अट यांनी सांगितलं आहे तर 60 वर्षांपर्यंत, म्हणजे कोणीही चालू शकतात 60 वर्षांपर्यंतचे. नोकरीचं जे ठिकाण आहे ते भिवंडी महाराष्ट्र आहे आणि फीस याला काहीही नाही, म्हणजे फी नाही आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता यांनी सांगितला आहे, पत्ता आणि ईमेल सांगितला आहे. यांचा ईमेल ID जो आहे bncmc.est@gmail.com हा त्यांचा ईमेल ID आहे. जर तुम्ही पोस्टाने पाठवत असाल तर त्यांचा पत्ता आहे आस्थापना विभाग पहिला मजला room 106 भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय भिवंडी. अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे ती 14 सप्टेंबर 2021 संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची आहे. यांची जी वेबसाईट आहे कुठनं तुम्हाला जाहिरात वाचायची आहे तर सो ती लिंक जी आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यावरती तुम्ही क्लिक करून अधिक माहिती जाणून घेऊ शकता किंवा मग त्या वेबसाईटची जी लिंक आहे तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसत असेल. सो ही जी आजची वॅकन्सी आपण पाहिली मेगा भरती,
ही मेगावरती भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेसाठीची होती। जर तुम्ही पात्र उमेदवार असाल तर नक्की अप्लाय करा। भेटूयात तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन वॅकन्सीजसोबत। टिल देन, बाय बाय।